नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे मीन राशीच्या मार्च दोन हजार तेवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची तसेच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ या दिवसांची सुद्धा आणि अशुभ दिवसांमध्ये किंवा अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी कोणत्या करायच्यात मंत्र साधना आणि उपासना याचीसुद्धा तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी आपण हे राशी भविष्य जे माहिती करून घेतो हे आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच हे राशी भविष्य सगळंच्या सगळं तंतोतंत आपल्याला लागू पडेल असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता ग्रह अशुभ आहे त्यानुसार ह्या गोचर ग्रहांचं भ्रमण आपल्याला परिणाम निर्माण करून देत असतं कृपया हे लक्षात घेऊन आपल्याला हे मासिक राशी भविष्य माहिती करून घ्यायचं आहे त्यामुळे निश्चितच काही ढोबळ अशा घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचा परिणाम मात्र आपल्याला अवश्य जाणवे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन नें धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातल्या नवनवीन मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन आपल्या कुटुंबातील मंडळींचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल वास्तू मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअपवरती तसा मॅसेज सोडून ती माहिती घेऊ शकता आणि प्रत्यक्ष फोन करून आपली अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर या महिन्यातील मीन राशीमधून होणारे महत्त्वपूर्ण ग्रहबद्दल असणार आहेत ते म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला बुध शनी ग्रह आपल्या राशीला कुंभ राशीमधून बारावे गोचर भ्रमण करणार आहेत रवी पंधरा मार्चला आणि बुध सोळा मार्चला आपल्या मेन राशीमध्ये प्रवेश करतायत म्हणजेच आपल्या राशीला पहिल्या घरात येतील गुरु आणि शुक्रग्रह राशीला पहिले आहेतच परंतु शुक्रग्रह हा मेष राशीमध्ये बारा मार्चला धनस्थानामध्ये प्रवेश करेल म्हणजे दुसऱ्या घरामध्ये आणि शुक्राची ग्रहाबरोबर युती होईल मंगळग्रह बारा मार्चपर्यंत तिसऱ्या आणि नंतर चौथ्या घरातून गोचर भ्रमण करेल राहू नेहमीप्रमाणे दुसरा तर केतू राशीला आठव्या स्थानातून फळ देत जाणार आहे शनीच्या साडेसातीचा सुरुवातीचा कालखंड सुरू झालेला आहे आपल्या मीन राशीला अशावेळी साडेसातीचा सर्वात महत्त्वाचा प्रभाव हा आपल्या वैचारिक भूमिकर विचारांवरती पडत असतो त्यातच बुध हा बुद्धीचा कारग्रह रवी या ग्रहाबरोबर आरोग्य म्हणजेच बुध हा बुद्धीचा तर रवी हा आरोग्याचा ग्रह तसेच आत्मविश्वासाचा सुद्धा सध्या राशीला पहिल्या पंधरवड्यासाठी याच बाराव्या घरातून म्हणजेच जिथे आत्ता सध्या शनी महाराज विराजमान आहे व्ययस्थानातून ग्रहाबरोबर गोचर भ्रमण करत आहेत साडेसातीच्या शनीबरोबर आपल्या विचारांची एकाग्रता आणि दृढता प्रचंड सांभाळावी त्याचमुळे लागणार आहे मीन राशी ही जलतत्वाची असल्यामुळे थोड्याशाही ताणतणावाच्या परिस्थितीचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवरती नकारात्मक रीतीने होऊ शकतो तेव्हा बारीक सारीक गोष्टीवरून आपल्याला आपली चिडचिड होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आजूबाजूला घडत असलेल्या मनाच्या आणि विचारांच्या विरोधातल्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करायला आपल्याला निश्चितपणे शिकायचं आहे तरच आपण आपल्या विचारांची एकाग्रता साधू शकता आणि मिळवू शकता कशातच आपण मानसिक आजारांवर जा डॉक्टरी इलाज काही घेत असाल तर जास्त काळजी घ्यावी लागणार आहे त्यासाठी विश्रांती घेणं सकारात्मक लोकांच्या संपर्कामध्ये राहणं सकारात्मक आणि मोटिवेशनल विषयांचं वाचन करणं किंवा त्या प्रकारचे व्हिडिओ पाहणं हा अतिशय सुंदर उपाय आपण या काळामध्ये आपली सकारात्मकता वाढवण्यासाठी करू शकता या काळामध्ये आपलं मानसिक संतुलन टिकून राहण्यासाठी ओम विष्णवे नमहा या मंत्राचा जप रोज एकमाळ कोणत्याही वेळेत करू शकता वेळ असेल तर विष्णू सहस्त्र नामावलीचं सुद्धा अवश्य करा मानसिक शांतता मिळायला आपल्याला यामुळे चांगली मदत होईल आधीपासूनच जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर डॉक्टरी सल्ला मात्र या महिन्यात अवश्य घ्या वाताचे त्रास वाढणार नाहीत याचीसुद्धा अवश्य काळजी घ्या पायाच्या दुखणांकडे जराही दुर्लक्ष करू नका हे आरोग्याचे घटक आपल्याला सांभाळायचे आहेत मंडळी साधना आणि उपासना यांच्यामुळे <coughs> आपला आत्मविश्वास वाढतो आत्मिक उन्नती होण्यास खूप चांगली मदत होते तेव्हा अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्त्वसुद्धा द्या अशी साधना आणि उपासना करण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं पवित्र साधनेचं ठिकाण ते म्हणजे सांगलीजवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी तीन दिवसाचा साधना उपासना मंत्रपाठ असा भरगचं कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे शिवाय ज्योतिष विषयाचा प्राथमिक अभ्याससुद्धा आपण करणार आहोत ज्यामध्ये आपण तीन मुद्दे शिकणार आहोत बारा राशी कुंडलीमधील बारा घर आणि नऊ ग्रह ह्या तिघांचा अभ्यास आपल्याला काटेकोरपणे करायचा आहे असा हा भरगचं कार्यक्रम आपल्या ज्योतिष कट्ट्याने आयोजित केलेला आहे तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार तेवीस मंडळी आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर कृपया व्हॉट्सअप करून माहिती घ्या किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री ह्या नंबरवर चला विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करूया बुध आणि रवीचं बाराव्या घरातील गोचर भ्रमण सुरू असल्यामुळे व्यवहाराच्या दृष्टीने पाहता महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कारण हा कालखंड पहिल्या पंधरवड्याचा आहे आपल्याला कोणतेही खरेदी विक्री किंवा गुंतवणुकीचे व्यवहार निर्णय घ्यायचे असतील करायचे असतील तर फार सांभाळून योग्य मार्गदर्शन घेऊनच करायचे आहेत शुल्लक अशा मोहाला बळी पडून चुकीची गुंतवणूक होणार नाही <coughs> या संपूर्ण महिन्यामध्ये याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तसेच जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते वेळेत पूर्ण होण्यासाठी परिपूर्ण असे वेळेचं नियोजन आधीपासूनच प्रत्येक कामाच्या बाबतीमध्ये करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आळसाला मात्र थोडंसं दूर ठेवावं लागेल बाराव्या घरातील शनी आणि रवी हे आळस वाढवतात असा अनुभव निश्चित येतो तेव्हा आळसाला दूर ठेवा सरकारी कायदे कानून नियम यांची चुकूनही पायमल्ली होणार नाही याची दक्षता आपल्या राशीला घ्यायची आहे मात्र या बाराव्या घरातील बुध रवी शनी ग्रहाबरोबरचा ग्रहयोग जो आहे तो परदेशातील नोकरदार मंडळींना मात्र कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळवणारा राहील तर काहींना परदेशामध्ये स्थिर होण्यासाठी जे काही कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागतात ते यशस्वीपणे पूर्ण करायला याच काळामध्ये मदत मिळेल जी मंडळी परदेशाशी संबंधित व्यापारामध्ये काम करतायत इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित कामकाज आहेत व्यापार करतायत किंवा नोकरी करत आहेत त्यांना बारा मार्चनंतर उदय होणारा शनी हा लाभाचे योग निर्माण करेल काही चांगल्या संधी निर्माण करेल तरीही मनासारखा व्यापारातील परिणाम मिळवण्यासाठी मात्र आपल्या राशीच्या मंडळींना प्रचंड मेहनत घेण्याची गरज भासणारच आहे कारण सोळा मार्चनंतर प्रथमामध्ये येणारा बुधग्रह हा मीन राशीमध्ये येतोय म्हणजे आपल्याच राशीमध्ये आणि मीन ही बुधग्रहाची नीच राशी समजली जाते म्हणजे अशुभ फळं या काळात बुध देतो सोळा नंतर बुध आणि पंधरा मार्चनंतर रवी हे दोन्ही ग्रह आपल्याच राशीमध्ये मीन राशीमध्ये प्रवेश करतील तेव्हा या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र आपल्या कामाचा वेग चांगला वाढणार आहे कामाच्या ठिकाणी आपल्या कामाशी संबंधित नावलौकिक वाढायला लागेल रवीचा प्रभावामुळे योग्य अशा मानसन्मानाने सन्मानित होण्याची संधी या दुसऱ्या पंधरवड्यात या रविग्रहाच्या गोचर भ्रमणाने आपल्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळताना दिसेल आत्तापर्यंत मनासारख्या न घडलेल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येताना दिसतील आणि हाच तो काळ आहे ज्यामध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या कामाच्या आपल्या नोकरीच्या आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने सकारात्मक होऊन पूर्ण यश मिळवण्यासाठी सुरुवात करू शकता आणि अवश्य करा आर्थिक वाढीचे नवीन निर्णयसुद्धा आपण या काळामध्ये अवश्य घेऊ शकता आपल्या या काळात या काळात म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आपल्याला शुक्रग्रहाची साथसुद्धा उत्तम लाभणार आहे तर पराक्रमातील आणि सुखस्थानातील मंगळ ग्रह आपल्याला उत्साहाला अजून वाढवेल मात्र कामाचे नियोजन अवश्य करून ठेवा आणि आलेल्या संधीचा काटेकोरपणे बारीकसुद्धा संधी असेल तर लाभ अवश्य घ्या प्रथम स्थानातील गुरु आणि शुक्र ग्रहाची मिळणारी या महिन्यातील साथ विद्यार्थी वर्गाला अतिशय अनुकूल राहत आहे परीक्षेतील यश प्राप्त करण्यासाठी मात्र अति आत्मविश्वासापासून थोडंसं सांभाळावं लागणार आहे या काळामध्ये आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षणसुद्धा अवश्य करून घ्यावं आपल्यामधील असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी संबंधित अवलोकन जाणीवपूर्वक करावं ज्यामुळे नक्की आपल्याला काय करायचं आहे याचा मार्ग आपल्यालाच माहीत पडतो आणि आपल्या चुका आपल्या काही कमतरता असतील तर त्यावरतीसुद्धा काम करता येते भावी जीवनातील यश परिपूर्णपणे मिळवण्यासाठी हे अवश्य करा रवी गुरु या ग्रहांची साथ मिळत असल्यामुळे जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत परीक्षा देत आहेत परीक्षा देण्याचा निर्णय करत आहेत त्यांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त वाढवायची आहे मीन राशीला शनीची साडेसाती जरी सुरू असली तरी प्रथम प्रथमस्थानातील गुरुग्रहाची साथ उत्तम आहे अगदी दणकट आहे त्यामुळे या काळात नवीन मित्रपरिवारसुद्धा जोडला जाईल नवीन नातेसंबंध तयार होताना दिसतील मात्र साडेसातीच्या या काळामध्ये असे नवीन नातेसंबंध जोडणं नवीन मित्रपरिवाराच्या संपर्कामध्ये येणं नवीन मित्र, नवी मित्र बनवणं हे मात्र करण्यापूर्वी फार सावधानता ठेवणं तितकेच गरजेचं असणार आहे अशा मित्रमंडळीपासून सावध राहायचं आहे जे आपल्याला एखाद्या प्रलोभनाला बळी पाडून भविष्यातील नुकसानीचा मार्ग दाखवतील किंवा त्या मार्गावर चालायला प्रयुक्त करतील तेव्हा सांभाळायचं आहे या काळामध्ये योग्य मित्र योग्य नातेसंबंध ओळखणं कोणाला जवळ करणं कोणापासून लांब राहणं आपली हीच खरी या आपल्याला बुद्धीची कसोटी या महिन्यामध्ये लागणार आहे तेव्हा अवश्य लक्ष द्या पराक्रम स्थानातील बारा मार्चपर्यंत राहणारा मंगळ ग्रह आपल्या राशीला शुभ असा कुलदीपक राजयोग तयार करत आहे अशा योगावर जमीन जुमला वाहन घर मौल्यवान वस्तूंची खरेदी किंवा काही चांगली गुंतवणूक अशी महत्त्वाची कामं करण्यासाठी हा बारा मा बारा मार्चपर्यंतचा मंगळ ग्रहाचा कालखंड आपल्या राशीला विशेष लाभाचा राहील त्यानंतर मात्र मंगळ चौथ्या घरामध्ये मिथुन राशीमध्ये प्रवेश करतो आहे यावेळी या सर्व गोष्टींची खरेदी करतेवेळी मात्र सांभाळावं लागणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे माहिती घ्यावी लागेल विशेष म्हणजे जी मंडळी स्वतः एखाद्या वास्तूचं बांधकाम सुरू करणार असतील त्यांनी बारा मार्चपूर्वी आपल्या वास्तूचं काम सुरू करण्याचा निर्णय घ्यावा किंवा सुरुवात करावी चौथ्या घरामध्ये जेव्हा मंगळ येणार आहे मिथून राशीमध्ये बारा मार्चनंतर तेव्हा असा बांधकामाचा निर्णय पुढे जाऊन कामातील अडचणी वाढवताना दिसतो आणि प्रयत्न करूनसुद्धा म्हणावं तसं यश अशा कामामध्ये विशेष करून बांधकामाच्या कामामध्ये दिसत नाही तेव्हा अवश्य आपल्याला बारा मार्चपूर्वी जर तुम्ही बांधकाम ह्या विषयामध्ये येणार असाल तर अवश्य काळजी घेऊन कामाला सुरुवात करा तसेच या चौथ्या घरातील मंगळाचा आणखीन एक परिणाम म्हणजे जवळच्या नातेसंबंधामध्ये येणारा दुराबा हा बऱ्याचदा आपल्याच आतताई स्वभावामुळे निर्माण होतो त्यामुळे महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यात नातेसंबंधातील कटुता मात्र सांभाळायची आहे आपल्या रागावर आपल्याला अत्यंत संयम ठेवणं गरजेचं राहणार आहे नाहीतर चांगल्या नातेसंबंधाला आपण आपल्याच स्वभावामुळे दुरावताल आपल्याकडे कितीही पैसा कितीही हुशारी किती पतप्रतिष्ठा चांगली जरी असली तरी चांगले नातेसंबंधसुद्धा जीवनामध्ये आवश्यक असतात आणि ते सांभाळण्याची आपल्याला गरजसुद्धा असते कारण आडीअडचणीच्या काळामध्येच हे खरे सांभाळलेले नातेसंबंध आपल्या कामी येतात तेव्हा अवश्य नातेसंबंधातला दुरावा सांभाळा सोळा मार्चनंतर प्रथम स्थानामध्ये येणारा बुधग्रह हा मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे भागीदारीमध्ये जर आपण काही व्यवसाय करत असाल कुठलंही काम करत असाल तर व्यवसायाच्या आणि कामाच्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे नाहीतर भागीदारीच्या या व्यवसायामध्ये आपल्याला नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं विशेष करून व्यापाराच्या अकाउंटिंगवरती लिखापडीवरती एकदा बारीक नजर ठेवा किंवा तपासून पहा डोळ्याखालून सगळे कागदपत्र व्यवहार तुम्ही जर तपासत नसाल तर या काळामध्ये अवश्य तपासा पाहून घ्या हे आवश्यक राहणार आहे म्हणजे पुढे होणारं व्यापारातलं भागीदारीतलं नुकसान टाळणं आपल्याला सहज शक्य होईल नक्की काय आहे ते कळून येईल विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यामध्ये शुक्र आणि गुरुग्रहाची साथ उत्तम राहणार आहे मात्र बुधाचं नीच राशीमधील दुसऱ्या पंधरवड्यातील जे गोचर भ्रमण सुरू होतं आहे त्या गोचर भ्रमणाच्या दृष्टीने जोडीदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने मात्र थोडी सांभाळण्याची सूचना बुध देतोय तसेच एकमेकांमधील विश्वासार्हता कमी होणार नाही याचीसुद्धा दक्षता आपल्याला वैवाहिक संबंधामध्ये कौटुंबिक व्यवस्थेमध्ये घ्यावी लागणार आहे या महिन्यामध्ये मिळणाऱ्या ग्रहांच्या या मिश्र परिणामांना तोंड देण्यासाठी आपल्या मानवी प्रयत्नांबरोबर आध्यात्मिक साधना उपासनासुद्धा अवश्य वाढवावी या काळामध्ये मनाची शांतता वाढवण्यासाठी परमपूज्य टेंभेस्वामी र महाराजांनी रचलेले घोरकष्ट स्तोत्राचे पठणसुद्धा दिवसातून एकदा अवश्य करा आणि मंगळवार शनिवार या दिवशी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र याचं पठण जमेल तसं शक्यतो अवश्य पठणामध्ये ठेवा मंडळी आपण मगाशीच म्हटलं की साधना आणि उपासनेने आत्मविश्वास वाढतो आत्मिक उन्नती चांगली वाढते आणि म्हणूनच आपण जे काही कार्य करतो मेहनत करतो कष्ट घेतो त्याला साधनेचं सुद्धा अवश्य जोड लावा आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे अशी साधना आणि उपासना करण्यासाठी आपण ज्योतिषकट्टाच्या वतीने जो दत्त महाराजांच्या पवित्र स्थानामध्ये नरसोबा वाडीमध्ये कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याला जर वेळ काढता आला तर अवश्य काढा कारण आपली मीन राशी ही गुरुग्रहाच्या आध्यात्मिक बैठकीची असलेली राशी आहे आणि म्हणून पुन्हा हे निवेदन सादर करण्याचं कारण म्हणजे आपली आध्यात्मिकता अशा संकटाच्या काळात साडेसातीच्या काळात आपलं मानसिक धैर्य वाढवतं कारण विचार बदला आणि नशीब बदला असं जे म्हटलं जातं त्या विचारांना एक भरभक्कम पाया मतांचा आणि विचारांचाच देण्याकरता आध्यात्मिक साधना ही फार महत्त्वाची असते आणि म्हणून पुन्हा हा विषय आपल्यासाठी यासाठी सांगितला की अवश्य ही संधी चुकवू नका कारण या काळामध्ये आपण ज्योतिष विषयाचं सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत चला पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया ते म्हणजे आरोग्य आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन आणि विशेष करून घशाचे आजार फार फार सांभाळायचे आहेत ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर ते जास्त काळजी घ्यायची आहे शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये आय टी केमिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक फायनान्स अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याशीर आहे तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहील तेव्हा सांभाळून ट्रेड करावे लागणार आहेत त्यामुळे ट्रेडिंग करताना अभ्यास करून आपल्याला ट्रेड करायचा आहे मंडळी हे झालं आपल्या ग्रहांचे असलेले परिणाम चंद्राचा गोचर भ्रमणाचा परिणामसुद्धा आपल्या राशीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा ठरतो कारण चंद्र दोन दिवसाने आपली रास बदलतो त्यामुळे महिनाभरामध्ये तो बऱ्यापैकी बारा घरातून भ्रमण करत असतो असं चंद्राचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा चौथं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला आपलं आरोग्य आपलं काम आपली प्रसन्नता ही फार सांभाळा असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि असं सांभाळायचं आहे आपल्याला मार्च महिन्यामध्ये एक दोन अकरा बारा एकोणीस वीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या तारखांना कारण चौथं आठवं आणि बारावं भ्रमण राहणार आहे चंद्राचं या, या काळामध्ये तर या काळामध्ये चंद्राचं शुभ भ्रमण आपल्याला राहणार आहे मार्च महिन्यातल्या तीन ते दहा तेरा ते अठरा एकवीस ते सत्तावीस आणि तीस एकतीस या तारखांना त्यामुळे या तारखांना अवश्य आपल्याला थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे मंडळी ही होती आपल्या मीन राशीची मार्च महिन्यातली ग्रहस्थिती आणि त्याचे ते परिणाम तेव्हा मंडळी हा महिना आपल्यासाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा राहो हीच आपली देवाच्या चरणी प्रार्थना करूया तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी ज्याची किंमत आहे तीनशे एकतीस रुपये आणि परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं अतिशय सुंदर पोथी म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी याचं मूल्य एकशे रुपये अर्थात पोस्टल चार्जेस सहित भारतामध्ये आपण कुठेही असाल तर ही दोन्ही पुस्तकं मागवू शकता तसेच मंडळी आपला जो कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री याच्यावर आपण गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आमच्या कार्यालयाची याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण ही दोन्ही पुस्तकं भारतामध्ये कुठे असाल सहजपणे मागवू शकता त्याचप्रमाणे आपल्या ब्राह्मणांच्या आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष विविध प्रकारच्या ग्रहांची यंत्रसुद्धा आपण मागवण्याकरता आणि माहिती घेण्याकरता आम्हाला व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता म्हणजे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोवाय असावा धन्यवाद